येवला तालुक्यातील देवदरी हे पुरातन आणि प्रसिद्ध देवस्थान असून येथे पिनाकेश्वर शंभू महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे. तर महाशिवरात्रीला या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते. या देवस्थानचे प्रथम सेवेकरी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौन गिरीजी महाराज यांचे शिष्य भगवान गिरीजी महाराज हे होते. आत्ताचे सेवेकरी परमपूज्य गणेश नंदजी महाराज हे असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पूर्व भागातील देवदरी हे देवस्थान अत्यंत पर्यटनपूरक वातावरणात आहे. येथे पाण्याचे मोठे मोठे धबधबे असून पाऊस पडला की धबधबे खळखळून वाहायला लागतात. हे ठिकाण पर्यटन स्थान म्हणून घोषित करण्यात आलं आहे. परंतु येथे काही सुविधांचा अभाव असल्या कारणामुळे येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे पावसाच्या दिवसांमध्ये येणाऱ्या भाविकांना मोठ्या शेडगी आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सिद्धेश्वर महादेवाचे महंत स्वामी गणेश आनंदगिरी महाराज या ठिकाणी राहत असून या ठिकाणी येणाऱ्या पब्लिक साठी अत्यंत आवश्यक जी काही सुविधा आहेत ती मूलभूत म्हणजे इथं देवासमोर गट्टू त्यांना पाण्याचं हे वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निवारा पाहिजे आणि बैठकीसाठी बेंच वगैरे आणि बेंच वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी जे पर्यटकांची जो आहे ना येणाऱ्या यामध्ये काही दारू पिणारे लोक असतात, व्यसन करणारे लोक असतात, हे टुकारबाजीपणा करून या स्थानाला कलंकित करू शकतात. ही सूचना गव्हर्नमेंट देण्यासाठी आणि गव्हर्नमेंटने या ठिकाणी रखवालदारांची नेमणूक करावी, त्यांना वेतन द्यावे, ही खूप मूलभूत आवश्यकता आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी दारू पिणारे लोक येतातच, शाळेतली मुलं मुली पण येतात, म्हणजे कोणाला मना करू शकत नाही, कोणाची भांडण तंटा होऊ नये यासाठी शासनाने याची काळजी घ्यावी. व तसेच पाण्यासाठी हौद व बसण्यासाठी बैठक बाकडे स्वच्छतागृह शासनाने पुढाकार घेऊन उपलब्ध करून द्यावं अशी समस्या भाविकांनी कॉमन न्यूज मीडियाशी बोलताना सांगितली. देवदरी हे ठिकाण असे इडली जागा इतकी आनंदाची, डोंगराळ भाग इतका आनंद वाटतो पावसाळ्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये आंघोळीची जागा, बंधारी धरण, पाणी वाढ, धबधबा, ही खूप आनंदाची जागा आहे. आणि इथं पर्यटक खूप बाहेरून असे देशादेशातून पर्यटक येतात. इथं महाराष्ट्रभरातले सगळे पर्यटक इथे यायला लागले, पण इथं सुविधा नसल्यामुळं पर्यटकाची नाश्त्याची इथे सोय नसल्यामुळं तिथं इथं थांबायला कटाळा करता, लवकर निघून जात्या. आणि इथली जागा सुंदर आहे, असं एकदम हिरवळ भाग आहे, डोंगराळ भाग, आणि पाणी खूप पाणी आहे, खूप पाणी वाहतं धबधबे, हे इतकं सुंदर दिसतं ना पावसाळ्यात, म्हणजे मंदिर बिंदिर सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. पण इथं सुविधा नसल्यामुळं लोकांना थांबायला जास्त संधी भेटत नाही. आणि शासनाने जर कधी इथं काही सोय केली तर अजून सुधारणा होईल देवदरीची. आणि देवदरी हे देवस्थान खूप मोठं आहे, पण इथं सुधारणा असल्यामुळं खास मागे राहिलं आहे. धन्यवाद. देवदरी हे देवस्थान प्राचीन काळापासून आहे. आणि देवदरी हे येवला तालुक्यात आहे, नाशिक जिल्हा आहे. आणि इथं खूप प्राचीन काळापासून हे देवस्थान आहे. 1983-85 सालाला इथं एक मा साधू आले होते जनार्दन स्वामीचे, त्यांचं नाव होतं भगवानगिरी. आणि त्यांनी इथं खूप वास्तव्य केलं. आणि नंतर त्यांनी इथं एक सापळा काढला. सापळा असा काढला का, साई संगीत मांडी घालेल सगळे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर त्यांचा काही आजाराने म्हणा कशा तरी म्हणा त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर या देवस्थानची सुधारणा बी होत चालली, पण याच्यावर शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे थोडा त्याला मंद गती आली आणि पुढं गती कमी पडत चालली. आणि मग त्याच्या शासनाचं लक्ष नसल्यामुळे कमी गती चालली. पण आता शासनानं याच्यावर खूप लक्ष द्यावा, इकडं पर्यटन खूप येत आहे, काही चांगल्या पद्धतीने पर्यटन येत आहे, त्यांची राहण्याची सोय नाही, मुक्कामी जर राहिलं त्यांची सोय काहीच नाही. पण इथं आता वन्य प्राणी पर्यटन असं घोषित झालं आणि त्याचे देवदरी या गावामध्ये खूप सोय झाली. पण ती सोय जर इथं जर झाली असती तर आणखीन त्याला स्वरूप चांगलं आलं असतं, असं शासनाने चांगलं याच्यावर लक्ष करावं. आणि इथं आता शासनाने एक हापशा दिलेलं आहे, पण त्या हापशावर दुर्लक्ष आहे शासनाचं. आणि ह्या दिवशी पाणी राहतं, पण परंतु उन्हाळ्यात पाणी राहत नाही त्याला. शासनाने ते पाण्याची सोय करावा आणि गावाची भी मदत घ्यावी शासनाने आणि शासनाने चांगलं लक्ष द्यावं इथं, असं आमचं म्हणणं आहे. प्रतिनिधी दीपक उगलेसह देविदास उडगे, कॉमन न्यूज मराठी, येवला.